तर काय ठरवलं होतं तुम्ही? बैलाचा संग्रामचा प्रसंग काढल्यानंतर आपण शर्यती क्षेत्र सोडणारच होतो, म्हणजे बंदच करणार होतो पळवायचं. संग्राम जो आपला पहिला पळत होता हो, त्याच्या संदर्भात काय सांगाल? संग्राम एक नंबर बैल होता, बैलासारखं बैलच नाही होणे. मोठ्या संग्रामची जागा गोट्यातली शिल्लक मोकळी ठेवली होती, अपघात झाल्यानंतर मोकळीच ठेवली होती जागा, पण आता तिथं ते संग्रामला बांधते बारखं मिल्खाला. का बांधताय? त्याची जागा भरून काढायसाठी, ते 100% काढणार. काय ते दावण गुण बी म्हणला पाहिजे, आणि आपण त्या क्षेत्रात नवीनची तरी सुद्धा आपल्याला भरपूर यश मिळाले. बैलांचाच आशीर्वाद शाहूगिरी महाराजांचा. असे ज्या वेळेस पुसेगावचा गुलाल झाला हो, बादल आपला गुलालात राहिला, त्यावेळेस लोकांच्या बैल मालकांचे फोन आले असतील, काय प्रतिक्रिया होती भावाचं स्वप्न? हो, स्वप्न त्याचं पुरं बारक्याने केलं बादलने. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलेलो आहे सासवडमध्ये. सासवडमधील पहलवान धीरज शिवाजी भांडवलकर यांच्या गोठ्यावरती यांच्या प्रसिद्ध अशा जोड्या पळत होत्या आणि पळत आहेत. पहिली जुनी जी गाडी पळत होती बादल आणि संग्राम, आणि आत्ता गाडी पळते छोटा संग्राम आणि बादल. अतिशय सुंदर अशा बैलजोड्या पळतात. त्यातच पुसेगाव मैदानामध्ये हे गुलालाची मानकरी ठरली असून या बादल बैलाची मुलाखत आपण घेण्यासाठी आलकल पहलवान धीरज शिवाजी भांडवलकर यांच्या गोठ्यावरती आलो आहे. चला तर मग मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पहलवान धीरज शिवाजी भांडवलकर सासवड. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल कसं झालं पुसेगावचं हिंद केसरी मैदान? पुसेगावचं मैदान एक नंबर झालं. यामध्ये आपला बादल गाडी पळली गटाला, सीमीला आणि त्याचबरोबर फायनलला. गटाला बी चांगली पळली, सीमीला तर त्यापेक्षा चांगली पळली गाडी, फायनलला बी चांगली पळली गाडी. आणि ड्रायव्हर कोण होतं? अचूक ड्रायव्हर. अचूक ड्रायव्हर होते. हो. कशी चालवली गाडी? एक नंबर गाडी आणली त्यांनी. आपली फायनलला किती नंबरला गाडी उतरली? फायनलला 2 नंबरला गाडी. 2 नंबरला उतरली. आणि त्यावेळेसचा आनंद कसा होता, काय वाटत होतं तुम्हाला? एक नंबर आनंद. पुसेगावचा पहिलाच गुलाल का? हो. किती वर्ष झालं तुम्ही बैलगाडी शर्यत क्षेत्रात? 4 वर्ष झालं. 4 वर्ष झालं. कधीपासून नाच सुरू केला? मला वाटतंय आत्ता 4 वर्षापूर्वी नाही म्हणजे नाही का, 4 वर्ष झालं बरोबर. पहिली तुमची बैलजोडी कुठली? सगळ्यात संग्राम आणि बादल. संग्राम कुठून घेतला होता खरेदी का? संग्राम हा घरच्याच गायचा आहे. कुठल्या जातीचा आहे? खिल्लारी. खिल्लारी बामणी किल्ला. बामणी किल्ला. हो. ती गाय कुठून घेतली? ती गाय मामाची, मामाने दिली होती गिफ्ट. काय नाव गायचं? बगळी. बगळी. हो. आणि मग मोठा संग्राम जो पहिला पूर्वी आपला पळत होता तो तिच्या पोटचा. हो. आणि त्याच्यानंतरचा छोटा संग्राम. आणि त्याच्यानंतर मिल्खा. मिल्खा. हो. आणि बादल? बादल हा तमिळनाडूमधून आणला होता. कुणाकडनं आणला होता? तमिळनाडूमधून स्वतः जाऊन आणला होता गोट्यावरनं. होय. हो. तिकडनं आणला होता का? हो. कधीची खरेदी ती? ती आता त्याला झाली की 5-5.5 वर्ष झालं. 5-5.5 वर्ष झालं. किती रुपयाची खरेदी? 31,000 रुपयाची. 31,000 रुपये. त्या आणल्यापासून किती मैदानं त्याने गाजवली कसं? पूर्वी म्हणजे बंदीमध्ये भरपूर पळाला, घरची गाडी आहे ना, भरपूर पळाली. घरची कुठली? संग्राम आणि बादल. त्यावेळेस फेमस होती, आता बी फेमस गाडी. तुमचं नाव काढलं की त्या गाडीचं नावच निघतं. हो. आणि संग्राम जो आपला पहिला पळत होता त्याच्या संदर्भात काय सांगाल? संग्राम एक नंबर बैल होता, त्या बैलासारखं बैलच नाही होणे. जो एक मध्यंतरी अपघात घडला त्यातनं तो दगावला, त्याची उणीव भरून काढतोय का बादल? हो. बादल आता भरपूर नाव करतो त्याचं नाव. आणि छोटा संग्राम कसा आहे? छोटा संग्राम बी चांगलाच पळतो. चांगलाच पळतो. हो. संग्राम छोटा संग्राम आणि मोठ्या संग्रामाची गाडी पळवली होती का? पळवली होती बी गाडी. आणि एक मध्यंतरी सासवडला एक मैदान झालं बघा आता. हो. शिवतारी बाप्पन. हो. त्या मैदानामध्ये आपला मिल्खा पळतोय. हो. मिल्खा म्हणजे मिल्खा पळाला गटपास झाला. हो. त्यानंतर एक समालोचकांनी पुकारलं की धीरज भांडवलकर यांचा छोटा संग्राम 3 नंबरचा संग्राम पळतोय, त्या संदर्भात काय सांगा? संग्रामच नाव पडलं त्याचं बी. मिल्खा नाव ठेवलं होतं आपण, पण ते मयूर तळेकर आणि प्रवीण गाटे त्यांनी ते नाव ठेवलं, ते संग्रामच पडलं नाव त्याचं. संग्रामची जागा काढली वरून. काढली वरून. आणि तो काय केस आहे बैलगाडी ह्याच्यामध्ये? बैलगाडी मालकांमध्ये चर्चा होती की तुम्ही मोठ्या संग्रामची जागा गोट्यातली शिल्लक मोकळी ठेवली होती, अपघात झाल्यानंतर मोकळीच ठेवली होती जागा, पण आता तिथं ते संग्रामला बांधते बारखं मिल्खाला. का बांधताय?
त्याची जागा भरून काढायसाठी ते 100% काढणार भरून 100% मोठ्या संग्रामची आठवण येते का रोज? काय सांगाल त्याच्याबद्दल, काय खासियत सांगाल त्याच्याबद्दल? आता काय सांगाल, तेवढं कमीच आहे. त्याने गाजवलेली मैदान पहिलंच मैदान होळकरवाडी आहे आपल्या हांडेवाडीतलं, पहिलंच मैदान तिथं पडलो आपण, एक नंबर केला तिथं. तिथं काय पारितोषिक पटकावलं होतं? तिथं काय गदा होती चांदीची आणि थोडं बक्षीस होतं नाही का पैसे. आणि त्याच्यानंतर दुसरं मैदान? दुसरं मैदान ओपनचं मैदान होतं जांभळीत, त्यावेळेस तिथं आपला आदतच होता बादल, त्यावेळेस बी घरचीच गाडी आणली, तिथं बी एक नंबर केला कडणी पळून. आणि त्यानंतर दुसरं मैदान? त्यानंतर माळशिरेसला, माळशिरेसला सुद्धा एक नंबर केला पळून कडणीच. संग्राम जो आपला पहिला पूर्वीचा होता मोठा संग्राम, तो कुणाबरोबर जास्त टॉप पळायचा होता? बादलची त्याचीच गाडी जास्त पळली. म्हणजे संग्रामच्या तालमीतच बादल तयार झाला? पूर्ण संग्राम झालं, छोटा संग्राम झालं आणि मिल्खा पण, मिल्खा तिन्ही बी त्यांनी शिकवलेली आहेत आणि अशी बारीक वासर बी भरपूर शिकवले. ते काय म्हणायचं त्या दिवशी पुसेगावचं मैदान योग होता, काय वाटत होतं? त्याचीच त्याचाच आशीर्वाद संग्रामचा आणि शिवगिरी महाराजांचा, तीच फळ मिळालं म्हणा. हो एक नंबर. दादा पुसेगावच्या मैदानामध्ये बादल आणि सिन्नर एक्सप्रेस हरण्या कसं काय जुबडी तुमची, पायरा कसं काय जोडला? पायरा तो आधीच केला होता आमच्या विकासनी आणि बल्लीदादांनी दोघांनी केला होता पायरा. म्हणजे कसं ठरलं की बाबा सिन्नर एक्सप्रेस, तो पण पहिल्यांदाच आपल्या भागात पळाला ना? हो तो पहिला आपल्या चाकणला पळला होता छोट्या संग्राम बरोबर. बरं. आणि त्यांचा पायरा काही झालेला नव्हता, ते म्हणले आम्हाला करा एक मैदान नियोजन, म्हणजे आपण म्हणलं चला हाणू पुसेगावला गाडी. आता अचानकच धीरज शेठ बांडवळकर यांची बहीण बैल एकदम बुलायला राहायला लागली, त्याचं चर्चा भरपूर आहे बैल मालकांची, त्याची खासियत काय सांगा मला बादलची ना? हा नाही, सगळीच बैल गुलाला राहायला लागल्यात, काय चर्चा म्हणजे काय खासियत आहे सांगा तुम्ही? खासियत आता काय ते दावण गुण बी म्हणला पाहिजे आणि आपण त्या क्षेत्रात नवीनच आहे, तरी सुद्धा आपल्याला भरपूर यश मिळाले. बैलांचाच आशीर्वाद शिवगिरी महाराजांचा, असे चांगले फळ. कशी काय तयारी करताय, किती दिवसाचा गॅप देताय बैलांना, किती आराम द्यायला? बैल आता आपण सरासरी बादल तर 5 ते 6 दिवसाच्या पुढेच पळवतो, जास्त दाट बी हानीत नाही बादलला, तर नाही का कंपल्सरी नाही शिकतो. 15 एका महिन्यामध्ये किती मैदान आहेत साधारणतः? चार मैदान महिन्यामध्ये चारच. आणि संग्राम? संग्रामला बी हानतो आठवड्यावरतीच. आणि जो छोटा आदत बच्चा मिळ का आदतला, त्याला थोडासा दाट काढायला लागतो जरा, मैदानात नाही काढलं त्याला अजून आपण. बरं पण जरा 1-2 मैदान हानलेला आहे. आता ही सगळी मोठा संग्राम असेल आपला, बादल असेल, छोटा संग्राम, मिल्खा, ही सगळी तयार करायला काय अजून दुसरं काय असतं तुमची तयारी, दुसरे कोण त्यांना शिकवतोय? तयारी आता गोडी आपल्याकडे, गोडी बरोबरच आपण फेरे बारीकपर्यंत देतो. गोडी झाल्यानंतर मग संग्राम बरोबर हाणायचो आपण मोठ्या. किती घोड्या आहेत? दोन आहेत. काय नाव आहे दोन्ही घोड्यांची? ते एकाचं नाव राणी आहे आणि एकाचं काय अजून नाव नाही ठेवलेलं. बरं. बारीक आहे ती. त्यातल्या कुठल्या गुढीनी ती ते सगळं संग्राम बादल ह्यांना सगळ्यांना तयार केली? काय ती लाल गुढी राणी. राणी ती एवढी उंचीला कमी असतं? पळती ना, भरपूर स्पीड आहे तिला, स्पीड जास्त. हो म्हणजे कसं ट्रेनिंग घेताय, फाटी वगैरे तयार? हा फाटीवरती घेतो फेरे बेरे त्यांचं, पवनी वगैरे नाही का असं. ज्यावेळेस फायनलला बैल राहिला आपला बादल हो आणि हारण्या, त्यावेळेस कसं वाटत होतं बाबा आता काय? एक नंबर आनंद झाला तिथं. एक नंबर, इथून पुढे जरी नाही पळाला तरी चालेल, पण महत्वाचा एक नंबर आनंद तिथं झाला की गाडी आपली पुसेगावला राहिली आणि बैलाचा तर आशीर्वाद भरपूर होता. आपली ह्यावेळेस घरचीच गाडी आणायची होती पुसेगावमध्ये, संग्राम आणि बादल, पण ते बैलाचं जरा थोडंही झालं तर काय आली अडचण. पण वाटत होतं का तुम्हाला की बाबा सकाळी निघताना वाटत होतं का आज गुलाल होईल म्हणून? हो का, तर आम्ही दरवर्षी शिंगणापूरला चालत जातो आणि वार होता सोमवार, त्यामुळे 100% वाटत होतं गाडी गुलालात होईल, राहील गाडी असं वाटत होतं 100%. दरवर्षी नित्यक्रम आहे का तुमचा? हो दरवर्षी शिंगणापूरला चालत जातो. कधी असते ते साधारणतः पिरियड यात्रेत? रामनवमीला, रामनवमी झाल्यो का आवड आलती, हा पाडवा झाल्यो 7 दिवसांनी. 7 दिवसांनी? हो दरवर्षीच नाही, दरवर्षी सगळे असतात पोरं आमची अख्खी. बरं. त्याचंच फळ म्हणायचं का? त्याचं फळ. अजून आता आगामी बादलचं, छोट्या संग्रामचं आणि मिल्खाचं, म्हणजे 3 नंबरच्या संग्रामचं काय नियोजन असणार आहे? संग्रामचं बी आता नियोजन आहे चांगलं, आता 27 तारखेला बी केलेलं आहे नियोजन त्याचं. बरं. आणि त्यानंतर? त्यानंतर बी आहे पुढं, पुढं आहे आणि मिल्खाला आता 31 तारखेला हाणणार आहे संग्रामच्या बारक्या. आता तुमच्याकडं चालक म्हणून कुठला चालक तुमच्या ह्या सगळ्या गाड्या व्यवस्थित चालवतो, कुठला आवडतो तुम्हाला चालक सगळ्यात जास्त? चालक तर संपूर्ण गाड्या हानतात आपले,
अप्पा ड्रायव्हर तर एकदम मरा माझा आवडता ड्रायव्हर आहे कारुंडी तर अप्पा ड्रायव्हर कारुंडी जवळचा ड्रायव्हर आला एकदम बाकी जे आणते विठ्ठल मामा आणतोय दिलीप ड्रायव्हर आणतोय छोटू ड्रायव्हर आणतोय कोराड्याचा प्रशांत आणतो चिंचनेर परत अचूकने हल्ली परवा दिवशी गाडी हितात्ता निम सोडला हो आणि पुसेगावला कोणी चालवली ती गाडी पुसेगावला मला वाटतं जे हे होता आपला हनु ड्रायव्हर हो हनु ड्रायव्हर बी चांगली गाडी आणतो एवढ्या मोठ्या मैदानाचा गुलाल म्हणजे तुम्हाला जवळपास 4-5 वर्षाचा अनुभव तुम्ही म्हणताय एवढ्या मोठ्या मैदानात हिंद केसरीचा गुलाल लागणं म्हणजे काय कायच्या 2-2, 3-3 पिढ्या गेल्यात पण पुसेगावचं फायनल गावत नाही त्या संदर्भात काय सांगा शिवगिरी महाराजांचाच आशीर्वाद म्हणलं पाहिजे ना एवढ्या लवकर गुलाल आज 40-40 वर्ष झाले लोकांना गुलाल भेटा नाही बरोबर आपली गाडी तिथं राहिली म्हणजे आज चांगली बैलं नाही का पळून म्हणजे सगळी बैलं तर आपलीच आहेत पण तरी बी गुलाल चांगल्या बैलांना भेटत नाही तिथं बरोबर असं होतं गुलालात राहिल्यानंतर काय लोकांच्या प्रतिक्रिया कोणाचं किती फोन आले काय भरपूर लोकांचे फोन आले पायऱ्यासाठी बी आली परत अभिनंदन बी केलं बऱ्याच लोकांनी नाही का सगळ्यांचं नाही का मनापासून अभिनंदन त्यांचं बी नाही का आणि मला आता तुमची सगळी गोठ्यावरची मुलं सांगत होती की दादा काय एवढं मुलाखतीत बोलत नाहीत मुलाखत तर मी कधी अजून आतापर्यंत दिली नाही आणि सगळ्यात पहिली मुलाखत तुमची नाही का का बरं दादा रिपोर्टेड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची मुलाखत ज्यावेळेस ज्या मैदानात आमचा बैल गेल्यापासून तुमची मुलाखत पडते त्यावेळेस तुम्ही सगळे विहिरी कंपाऊंड वगैरे सगळं दाखवताय तुमची जिथं बाईट पडेल तिथं मैदान एक नंबर असतंय म्हणजे असतेच बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती तुमचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही मुलाखतीला काय लाजत होता काय नाही मुलाखत कसं जरा जास्त आपल्याला स्टंट वगैरे नाही चालत जास्त असं नाही का बैलांचं आहे बैल नाव करतात बैलांचं नाव झालं पाहिजे आपलं होण्यापेक्षा त्यांचं नाव त्यांच्यामुळे आपलं नाव होते आता आपली गाडी मैदानामध्ये कुणाच्या नावाने पडते ध्रुविका दिरशेट बांडुलकर कशामुळं ती आता मुलगी आहे आता माहिती ते नाव लक्की आहे का तुमचं हो नाव लक्की पुसेगावला पण त्याच मैदानात त्याच हा किती वेळ आहे मुलगी आता आता 12 आहे 9 महिन्याची हो आणि पहिली कोणाच्या नावाने पळत होती पहिली दिरशेट बांडुलकर संग्राम बादलकोप सासू म्हणजे आता हे नाव लक्की झालं हो नाव लक्की अजून आता तुम्हाला खिल्लार गायांचं पण भरपूर म्हणजे नाद दिसतोय अजून किती गाय आहेत 4 गाय आहेत माझ्या आता खिल्लार 4 गाय खिल्लार गाय आणि आता तुमचं एक पर्सनल प्रश्न तुमचा व्यवसाय काय माझा व्यवसाय आता विटभट्टी आहे शेती आहे भरपूर शेती किती आहे शेती आता तशी आहे 35-35 एकर क्षेत्र आहे आमचं म्हणजे एवढ्या शहरानजिक शहरालाच एवढं मोठं क्षेत्र आहे तुम्हाला ऊस आहे वगैरे आहे परत पेरू आहे सीताफळे ऊस कुठल्या कारखान्याला जातो ऊस सोमेश्वरला जातो आणि सीताफळ पेरूचं कसं काय नियोजन सीताफळ इथं जातं आपलं हे मार्केटला हो मार्केटला आणि पेरू ते पण मार्केट साधारणतः ऊस किती जातो दादा ऊस आता गेलाय बघा 200 टन अजून एक जायचं आहे अजून एक बरं किती एकर ऊस करता काय ऊस आहे ना 5-6 एकर ऊस आहे तुम्ही भावंड किती काय आम्ही दोघं भाऊ हो म्हणजे एवढं सगळं शेती वीटभट्टीचा व्यवसाय हे सगळं पाहून कसं काय सगळं जमतं तुम्हाला आता कसं महत्वाचं व्यवसाय बी बघितला पाहिजे सगळ्यात महत्वाचा त्यानंतर वेळ काढूनच आपण पहिलं व्यवसायाकडे लक्ष देतो व्यवसाय झाल्यानंतर मग बैलगाडा आणि बैलांचं लक्ष देणारे आमचे आहेतच पोरातई बासवर कुशेल छोटू सगळे आहेत आता एक थोडासा भावनिक विषय आहे प्रश्न आहे मोठ्या संग्रामच्या जाण्यानं काय तुम्हाला कमी जाणवते का भरपूर काय जाणवत भरपूर कमी म्हणजे आता तो बैल होता तर आम्हाला तर भरपूर पायऱ्याला बी अडचण येते भरपूर नाही का भरपूर अडचण येतात तो बैल असता तर काय अडचण नव्हती नाही का म्हणजे त्याची उणीव भरून काढते का नाही कोण आता बादल तर काढतोयच बादल आहे आता मिल्का बी भरपूर पळतोय नाही का चांगलाच हो आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पैरे बी दिले लोकांनी बरोबर लिंबाळकर सरांनी परत दैवत शेठ गोळेकर त्यांनी बी आपल्याला बैल दिला सोने नाही का शिंदावण्याच्या त्यानंतर फरक पडला आपल्याला भरपूर टॉपची बैल ज्या वेळेस पळायला असतात ती 1-2 नंबर त्याच्यानंतर स्पीड वाढतं का दादा बैलाला बैल लागला की गाडी राहणार म्हणजे आपल्याला कोणाचं म्हणजे सगळी बैल आपलीच आहेत सगळी बैल आपण बैल मैदानात जाता की नाही कुणाला टाकायच्या हिशोबाने जातच नाही बरोबर आपला आनंद घेण्यासाठी आपण मैदानात जात असतो की बाबा मैदानात गाडी राहिली गुलाल राहू किंवा न राहू तरी बी आनंद आहे आपल्याला बरोबर हा आणि हार पत्करायची ताकद भरपूर आहे आपल्याकडे बरोबर सगळ्यात महत्वाचं ती पत्कराय हार पत्कराय आली तरच ते खेळी बरोबर हा
आता असा दुःखद प्रसंग घडला, ह्यातनं सावरलं कसं तुम्ही स्वतःला? भरपूर सावरलं मी, आता काय बरोबर त्याचा तसा तर खेळ कराय म्हणजे नकोच वाटत होतं हे शर्यतीचा खेळ, पण आले जरा थोडस पोरवी म्हणली पळू आपण, परत सेवाकरी महाराजांचा आशीर्वाद म्हणायचा दिली परत देवाने बुद्धी सला. आता तुम्ही बहुसंख्य वेळा मी बघतो माझी जिथं मुलाखत पडेल तिथं तुम्ही 100% येतोच येतात, तुमची बाईट पडेल तिथं आम्ही 100% असतो, का तर भरपूर तुम्ही व्यवस्थित दाखवताय बरोबर आहे, आणि अख्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचते तुमचे व्हिडिओ बरोबर आहे. आणि आता तुम्ही एवढं सासवड बऱ्याच ठिकाणाहून लांब आहे हो, वरती आपल्या सातारा भागात गेला सांगली भागात, प्रत्येक मैदानात तुम्ही लवकर आलेला असता, काय खासियती, किती वाजता निघता, कसं नियोजन असतं? सकाळी आता रनिंग लांब असेल तर पहिल्याला थोडा आराम मिळावासाठी लवकरच निघतो, पहाटे 4 वाजता निघतो, 8:30 तुम्ही मैदानात असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आदल्या 2 दिवसापूर्वी तुमची बाईट बघितलेली असते आम्ही की मैदान सगळे व्यवस्थित असतं, त्यामुळे काही अडचण येत नाही लवकर जाणे सगळ्यात महत्त्वाचं विषय. आता जे आयोजन नियोजन करतायत मैदानात सगळं आयोजक असतील, त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही ह्या मुलाखतीत? एक बैलगाडी मालक म्हणून तुमचा अनुभव फार दुःखद आहे, त्या संदर्भात काय ते सांगा? आयोजकांच्या तर कसं मैदान तर आता व्यवस्थित घेतातच चांगले नाही का बऱ्यापैकी, आणि तुमच्या बाईटमुळं भरपूर फरक पडतो आहे, बाईटमुळं जरा बऱ्यापैकी चांगलाच फरक पडतो आहे असं होतं नाही का. आणि आता ही सलगची मैदानं पडतायत एका दिवशी 2-2, 3-3 थोडे गॅप ठेवून अंतर ठेवून मैदान तारीख पडली पाहिजे, एवढी दाट बैल सगळी बी पळू शकत नाही ना, असं बी होते ना. आता मी मग अशी आल्यानंतर संग्रामचा फोटो पाहिला आपल्या मोठ्या संग्रामचा, एवढ्या ट्रॉफ्या पाहिल्या, एवढ्या ढाली, त्यात एक मला प्रकर्षाने जाणवलं कुस्तीची पण काहीतरी पारितोषिक आहे, त्या त्या संदर्भात सांगा ना. कुस्तीची बी आहेत ना, कुणाची आहेत? काय माझीची ते तुमची तुमची ते हो. कोणत्या तालमीत तुम्ही शिकला? मी पहिला आधी इथं पाटील सरांक होतो, विष्णू पाटील सर बर चेअरमन साहेबांच्या तालमीत होतो बर, त्यानंतर गंगावेशला होतो. गंगावेशला पण तुम्ही? गंगावेशला बी होतो. कसं काय गंगावेश वाजतात कसे येत? विश्वासदादा आरगोले होते तर कसं काय कसं काय? 1 नंबर वाजता येते सुद्धा. कोणकोणत्या कुस्तीत तुम्ही राहिला? आता इथं आपली गादा भेटली होती आपल्याला, ओपनला खेळलो होतो करेघाटला, आणि पुरंदर उपपुरंदर केसरी आपण नाही का 2-3 वेळा झाले, पुरंदर केसरी थोडस जरा जायचं का असून नाही का 1-2 पॉईंट थोडस जरा झालंय. मग का कुस्तीच्या खेळातनं का असत का थांबला? कुस्तीच्या खेळातनं जरा वडील थोडेसे एक्सपायर झाल्यानंतर मी थांबलो जरा, घरची जबाबदारी भरपूर आली. वडील काय करत होते? वडील अपंग होते माझे बर, त्यामुळे जरा सगळी जबाबदारी मायावच होती. बर बर बर, असं सगळी जबाबदारी ही करून सगळी करत होता. आता तुमचं मी क्षेत्रही पाहिलं, शेती चांगली सगळं व्यवस्थित चांगलं आहे, एवढं करून तुम्ही बैलगाडी शर्यत क्षेत्राकडे का वळलेला आहे कशामुळं? शर्यत क्षेत्राचा म्हणजे पहिल्यापासूनच नाद आहे आमचा, जो आप्पांचा नाही का तुकाराम आप्पा बांडोलकर अंजीर, त्यांच्यापासूनच नाद लागलेला आहे, ते चुलते आहेत माझे बर बर, आणि त्यांनीच मार्गदर्शन करतात मला ते आप्पा बांडोलकर. बकरी असतील हो, म्हशी असतील, गाय असतील, देशी खेळणार गोवंश हे एकदम जतन करायला तुम्हाला फार आवडतात? श्वान पण वेगवेगळे श्वान आहेत, भरपूर आवड आहे मला प्राण्यांची, भरपूर आवड आहे त्याच्यामुळे हो. आता हे म्हशी ह्याच्यासाठी बादलसाठी फक्त खास बादल, बादलला दूध पाहतो मी रोज, बादलला दूध असतं मित्रांनो ह्या म्हशीचं. किती दूध पितो बादल साधारण? रोजचं 4 लिटर पाहतो त्याला आपण, 4 लिटर हो. म्हणजे खरं ऍक्च्युली पितं का आम्ही नसतो म्हणतात पाहतो? नाही काय मिळत वगैरे नाही पाहिजे, बाटलीने पाहतो त्याला, बाटलीने आणलाय का तेव्हापासून चालूची त्याला. बरं, दोन्ही म्हशी त्यासाठीच आहेत, त्यासाठी बदली आदली आपलं दूध भेटतं त्याला. आता एवढा सगळा पसारा सांभाळायचं म्हणल्यावर ह्या तुम्हाला मोलाचं सहकार्य कोण कोण करतं? आता हे सगळ्यात महत्वाचं पोरांचं लय सहकार्य आहे आमचं, सगळेच पोर कोण कोण आहेत, नावं काय त्यांची? कुशल आहे, छोटू आहे, सुहास भावे, अक्षय आहे, सूरज माने, बल्ली दादा आहे, बापुरावे हो, गौरव आहे, पकाडागारे, परत मामू आहे, हे आहे मयुरे, मयुरे हा बापुरावे माग. कसे सगळे विकास आहे, कसं एवढं सगळं नियोजन जमतं? पोर भरपूर आहेत, अजून भरपूर पुण्यात नाही पोर येतात आमचे, येतात का? हो, दाजींच्या तिकडून पोर आहेत ना, भरपूर येतात. दाजींचं नाव तिकडचं आडनाव शितकल, शितकल बरोबर. त्यांचे पण बैल आहेत का? काय हो, काय नाव आहेत त्यांच्या बैल? बैल नाही त्यांच्याकडे, म्हशीचा गोठा, म्हशीचा गोठा. कसं मार्गदर्शन तुम्हाला या शर्यत क्षेत्रामध्ये यायच्या अगोदरपासून ते आत्तापर्यंत पुढची वाटचाल करण्यासाठी कोण मार्गदर्शन करते? आप्पा करतात आमचे, परत अण्णा करतात, अण्णा बांडोलकर चुलते, चुलत भाऊ आहे अण्णा, चुलत भाऊ हो, त्यांची बैल आहेत, त्यांची बैल हो. आता एवढं घरीदारी असताना आणि हे असताना सुद्धा बोलायला दजावत नाही किंवा बोलण्यात त्याच्या माणसाच्या कसलंही मोठेपणा नाही, त्याच्या संदर्भात काय सांगा? नाही सगळं संयम तर पाहिजे या खेळात महत्वाचा, मोठेपणा दाखवून फायदा नाही,
बैल पळत असतो आपण पळत नाही. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं आणि सामान्य राहील तेवढं चांगलं आहे तर जनता आपल्या जवळ येते. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे. अजून आता ही नवीन पिढी जी आली तरुण पिढी हो या तरुण पिढी जरा थोडीशी कुठतरी अडचण निर्माण होती तरुण पिढीला खेळामध्ये अतिशय वाद होताना कुठेतरी दिसत आहेत अतिशय रगीलपणा बी जाणून येतोय नवीन पिढीच्या त्यांना काय संदेश द्याल. नाही संयम त्यांनी सगळ्यात महत्वाचा संयम पाळला पाहिजे आणि ह्या क्षेत्रात सगळ्यात महत्वाची हार पत्करा शिकली पाहिजे. बरोबर. तरच खेळ येऊ आता खेळ नाही नाही हो. आता एक महत्वाचा मुद्दा आयोजक मैदान भरवत आहेत सगळं व्यवस्थित चाललंय भौगोलिक स्थिती बी सगळी व्यवस्थित आहे समालोचक त्यांचं योग्य काम करतायत झेंडा पंच पण निकाल रेषेवरती थांबणारे प्रेक्षक आहे ह्याच्यामुळे पळणारे म्हणजे जे पळणारे बैल आहेत जे नंबरात होतात त्यांच्यावर अन्याय होतोय का. 100% अन्याय तर होतोय ना काय तर एखादा बैल आतला असला तर ते पब्लिक बघून बैल स्पीड कमी करतोय पुढे गेल्यावर असं बी होतंय. परत आयोजक बी भरपूर त्यांना सांगतात पण पब्लिकच ऐकत नाही. थोडंसं पब्लिकने बी जाणून घेतलं पाहिजे मुख्य चित्रा अन्याय होतोय तो नाही झाला पाहिजे तसा आयोजकांनी आता काय केलं पाहिजे त्यासाठी नाही का. आणि सामान पण गाड्या उतरतायत मध्ये प्रेक्षक उभे राहिले की त्याच्यामुळे पण अन्याय गाड्या दिसत नाहीत कुठली गाडी लागली काय होते असं जरा होतं. पब्लिकने तीच थोडस 200 फूट मागच थांबलं पाहिजे. बरोबर. पण आता ते पब्लिक सहकार्य करीत नाही एवढं त्याच्याबरोबर अपघातही होत आहेत अपघात झाल्यामुळं अनेकांच्या जीवावर पण भेटतंय त्या संदर्भात काय सांगाल. आता अपघाताचं झालं तर तीच थोडस जनतेनेच थोडस माग सरून थांबलं पाहिजे. बरोबर. तर जरा टाळल ते असं होईल. आता आगामी आपली जी मैदान आहेत समजा आता 23 तारखेचं असेल 27 तारखेचं 1 तारखेचं 11 तारखेचं रोहित दादांचं असेल त्याच्याबरोबर 17 तारखेचं फ्लॅटचं एक मैदान आहे कसे नियोजन कसे पैरे वगैरे झालेत का. हो 17चं झालेलंच आहे आणि तिकडं रोहित दादांच्या त्या बी मैदानाचा पैरा करून ठेवलं आपण आधीच. पहिले अडचणी यायच्या का पैऱ्याला. भरपूर अडचणी येत होती आपला बैल गेल्यानंतर काय झालं पण बऱ्यापैकी लोकांनी बी आपल्याला सहकार्य चांगलं केलं बैल दिली त्यांचं तर सगळ्यात महत्वाचा आभार आहे बैल सगळ्यांनी दिली आपल्याला बैल गेल्यानंतर. आता आपण बी काय करतोय ज्यांना नाही दिली त्यांना बी आपण बादल देतोय. आता आपण काही जणांना नाही दिला थोडंसं मन नाराज झालेलं आहे काही काहींचं ते आपण भरून काढतोय बादलच काढतोय भरून बादलच काढतोय. आणि आता संग्राम कधी दिसेल छोटा सांगा 2 नंबर संग्राम कधी दिसेल आपल्याला मैदानात. तो आता तर आता 31 तारखेला तर काढणार जे आपण त्याला आदतला हो आणि पटरवाडीला बी चाललंय आपलं त्याला काढायचं पण जरा दाट नको आहे म्हणून. तर आणि जो मिल्खा उर्फ 3 नंबरचा संग्राम त्या संदर्भात काय सांगाल. त्यो तो चांगलाच पळतोय आता चांगला पण जनतेने म्हणलं पाहिजे आपण म्हणून उपयोग नाही. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं लोकांनी म्हणलं पाहिजे बैल पळतोय म्हणून. दादा आता तुमच्या आठवणीतलं बादल आणि संग्रामचं मैदान कुठलं सगळ्यात जास्त. मेडतचं कसं झालं होतं त्यावेळेसचं मैदान. मेडतला त्यावेळेस गट्ट कडनीच काढला होता आपण सीमेमधनं लागला होता त्या सीमेला गाडी जरा थोडीशी नाही का फिरली होती गाडी आपली. बर उलट्या खांदी लागली होती गाडी. बर त्यावेळेस गाडी फिरली होती पण गाडी 2 छकड्यांनी गाड्या निघून गेल्या त्या पुढं. बर पण संग्रामने आखी गाडी ओढून लावली तिथं. बर 2 छकड्यांनी परत पुढं ते एक आठवणीतलं आणि फायनलला आपण 1 नंबर तास त्या तासाने गाडीच लागली नव्हती कुणाची ती तास मागून घेतलं होतं आपण. आयोजकांना माहिती बी नव्हतं गाडी सुईच्या खांदी उजव्या खांदी बादल बाहेरून पळतो तिथं 2 छकड्यांनी फायनल केलं होतं आपण. फायनल केला हो. आणि ज्यावेळेस पुसेगावचा गुलाल झाला हो बादल आपला गुलालात राहिला त्यावेळेस लोकांच्या बैल मालकांचे फोन आले असतील काय प्रतिक्रिया होती. भरपूर आले लोकांचे फोन त्यावेळेस लोकांना सांगितलं आपण मोठ्या भावाची जी होती ती हा ती बारक्याने बादलने केली म्हणजे मोठ्या भावाचं स्वप्न. हो स्वप्न त्याचं पुरं बारक्याने केलं बादलने. हो बादल असंच करील अशी अपेक्षा आहे भरपूर. दादा अजून एक तुम्ही मागाशी सांगत होता तो प्रसंग घडल्यानंतर काय ठरवलं होतं तुम्ही. बैलाचा संग्रामचा प्रसंग घडल्यानंतर आपण शर्यती क्षेत्र सोडणारच होतो म्हणजे बंदच करणार होतो फळवायचं पण पोरांनी भरपूर आग्रह केला की नको ये नाही का आपण चालू ठेवू असंच थोडं घरच्यांनी आईने यांनी बी जरा थोडं सही केलं की चालू राहू देऊन त्यामुळे आपण चालू ठेवलं परत तर असं नव्हतं व्हायला पाहिजे कारण त्या बैलाने आपल्याला सगळं दाखवलं. बरोबर. शर्यती क्षेत्र एवढ्या कमी दिवसात नाही भेटत. बरोबर. आपण आज 4 वर्ष झालं आपण पळतोय एवढी नाव आणि प्रसिद्धी. हो 4 वर्षात त्यांनी आपल्याला पर कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं. बरोबर. जेवढं आपण कुस्तीला स्वतः बी गासलं तेवढं आपल्याला स्वतःला करता नाही तेवढं त्याने आपलं नाव पोचवलं अख्ख्या महाराष्ट्रात. बरोबर आहे. मग त्याचं आज लक्ष्मी होती आपली ती कायमच.
आता तुम्ही सगळं हे सोडून जाता, घरची कसं काय सहकार्य करतात, शेतातलं ह्यातलं कोण बघतं? मामा आहे, परत आवारे म्हणून एक गडी आमच्या गावात 35 वर्ष झालं माझ्याकडे गडी. बरं, मला कळते दहापासून ते संपूर्ण बघतात, बैलांचं सगळं, गुरांचं, चारा पाणी धारा संपूर्ण तेच बघतात. बरं, त्यांचं मोलाच सहकार्य असतं? भरपूर त्यांचं सहकार्य, जास्त त्यांचं सहकार्य. बरं, बैलांचं झालं, दुयाला बैल दुयाला छोटू बिटू करतात काम ते, पण त्यांचं रतिबाचं याचं मामाच करतो सगळं. बरं बरं. हो, काय खुराक काय असतो त्यांना साधारणतः? खुराक आता संध्याकाळचं दूध आणि बाकीचं मग रतिबा असतं, कपरी पेंड, मका बरडा, हरभरा चुनी, ते असतं. म्हणजे तुम्ही फक्त एकच बैल विकत घेतला? हो, एकच बादल फक्त. बादल फक्त बारीकच आणला होता. बारीक असून बाकी सगळी तुमच्या घरच्या? सगळे घरच्याच गायचेत. नाव करतात का खरंच? हो, आणि ते आमच्या गायचं वैशिष्ट्य असं आहे, मामाने दिलेली गिफ्ट आहे गाय ती. त्या गायचा खोंड अजून आजपर्यंत एकही फेल नाही गेला खोट. त्या गायने 5 खोंड दिल्यात, त्यातली मी 2 विकली. ते कोणाकोणा आणलेली? एक खोंड मला वाटतं कोकणात दिलं होतं आपण, आणि एक आता इथं राहुलला एक दिलाय खोंड. ते कसं काय ती? चांगलीच पळते ती बी खोंड, चांगलीच. हो, त्या गायची खासियतच एक. चालतं. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला एक विचारतो. बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये युवकांनी उतरायला हवं का? उतरायलाच पाहिजे, पण संयम ठेवून उतरायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं संयम पाहिजे, संयम ठेवून 100% उतरू द्या, काहीच अडचण. दादा नमस्ते. नमस्कार. काय नाव काय तुमचं? सूरज माने. काय सांगाल मोठा संग्राम होऊन गेला त्याच्या संदर्भात, नंतरचा बादल, छोटा संग्राम आणि मिल्का ह्यांच्या संदर्भात काय सांगाल? आज आम्ही या क्षेत्रात फक्त आज मोठा संग्राम आणि आमचा अण्णाचा नंदे या दोन व्यक्तींमुळं आज आम्ही या बैलांमुळं आम्ही ह्या शेतक्षेत्र आलो आहे. आमचे मोठे बंधू धीरज बांडलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हे क्षेत्र पुढं चालवत आहे. मोठा संग्रामबद्दल बोलणं म्हणजे कमीच आहे. आज आम्ही जे घडलो आहे, आज आमची महाराष्ट्रभर जी ओळख आहे ती फक्त संग्राममुळंच आहे. आज एक काळ गाजवला होता, 18 महिने आमची गाडी सलग जाईल त्या मैदानात नंबरला 1 होती. आणि वैशिष्ट्य म्हणजे आमची गाडी कडणी राहत होती आणि त्यामध्ये बैल 1 करत होता. पहिलं मैदान आमचं झालं, त्या मैदानात आम्हाला अपेक्षाही नव्हती की आम्ही त्या मैदानात जाऊन बाबा 1 करेल, कारण सगळे बैल मालक आधी जुने जाणते होते, आम्ही 9 होतो. आज आम्ही 14 फेब्रुवारी 2020 होळकरवाडीला मैदान घडलं होतं आजचं, त्यावेळेस आम्ही 3 कडणी राहून 1 केलं होतं. त्यानंतर बैलांनी 2 ओपनचं मैदान होतं जांभळीला, तिथं आम्ही फक्त गट काढण्यासाठी गेलो होतो. तिथंसुद्धा 2 पडून आम्ही 3 मधनी गाडी होती आणि राहिलो. नंतर वडकीच्या मैदानला, आजचं मैदान होतं वडकीत एक, तिथं राहिलो. मेळ्यातला ओपनचं मैदान असतं आणि तिथं राहिलो. आणि नंतर सोमनथळीत एक मैदान होतं सलग 5 असे 5 मैदान आम्ही 8-8 गॅपनी 1 गेला होता. बैलाची खासियत म्हणजे बैल आत राहिला ना कडणी गाडी राहिली, बादल आमच्या कडची खासियत होती आणि बैल आमचा आतनं गाडी पळायचा कंटिन्यू 18 संग्राम हा बंदीतच्या मागच्या काळात, जुन्या काळात, की गाडी बांधून कंटिन्यू बैल पळत होता. त्या बैलाला कुणाचीच अशी तोड नव्हती की बरेच बिनजोड झाल्या. बिनजोड क्षेत्र आम्ही कमी खेळलं, पण फक्त एक फेरं म्हणून आम्ही बिनजोड खेळायचो. त्या क्षेत्रात एक बैल चांगला पळत होता आमचा. आणि आज आमचा जो ग्रुप आहे, आज आम्ही सगळे बारके सहकार्य घेऊन आमचा भाऊ ह्या गोष्टी आम्ही पुढे नेत आलो. धीरज शेठचा पहिलवान धीरज शेठचा कसं काय स्वभाव, कसं काय? आमचा भाऊ म्हणजे एक सामान्य देवमाणूसच असल्या कधी की आम्हाला ह्या क्षेत्रात मी आलो नाही, माझ्या घडीनं जाणवर नाही, काय नाही काय नाही. आम्हाला कासऱ्याच्या गाठी न बांधता येत हे सुद्धा नव्हत्या की तेव्हापासून आम्हाला त्यांनी सगळ्या गोष्टी ह्या समजून सांगितल्या आणि आज आम्ही हे पुढं वारसा चालवत आलो त्यांचा स्वभाव. आता मला मित्रांनी सांगितलं तुमचं पोलीस भरतीचं काहीतरी चाललंय, किती वर्षापासून प्रयत्न करता? आज मी 3-2 मार्कांनी राहिलेलो आहे. मागच्या भरतीलाही माझा आत्ता मुंबईला 4 भरती राहिली. मी हे सगळं करून ज्या दिवशी सुट्टी असेल मला ते कधीच फोर्स करत नाही. ज्या दिवशी मला सुट्टी असून हा एका विचारलं की मग मला पुढे मैदानाला घेऊन जात्यात, तसं मला त्यांचं कधीच बंधन नसतं की तू मैदानावर आला पाहिजे. संग्राम असला नाही आम्ही आवडीने मैदानावर फक्त जायचो, कारण ती गाडी खालणं जी सुटताना जी स्पीड होतं त्या गाडीचं ते अजूनपर्यंत मी कोणच्या गाडीला बघितलं नाही. संग्राम बादलच्या गाडीला जी खालणं स्पीड होतं ते अजूनपर्यंत मी कोणच्याच गाडीला बघितलं नाही. कशी पळायचं, घरचा साज कसा पळायचा? घरचा साज खालनं ज्या सरळ सुटला ना तर खालच्या दुसऱ्या उडीला आम्ही सांगायचो आपली गाडी आज 1 करणार खालनंच. आज गाडी वर जास्तो आम्ही आनंदाने उड्या मारत वर यायचो. आज गोठ्यावर यायचं म्हणलं तरी आम्हाला डोळ्यातनं पाणी आलं कसं होतं की आज जी मुलाखत आहे, आज ही कौतुकाची मुलाखत असताना आज माझा बैल नाही ह्याची सगळ्यात
कमी मला आज जाणवते की ज्या बैलाबद्दल आज मला बोलायला जास्त वेळ तेवढे 2 तास म्हणलं तरी कमी पडेल. तो माझा बैल होता आज, त्या बैलाने माझी महाराष्ट्रभर ओळख केली. आज माझं नाव सूरज माने आहे पण मला सगळीकडे बांडोलकर नावाने ओळख आहे. आज त्या बैलाने मला ती ओळख दिली अख्ख्या महाराष्ट्रभर. पण काळ बदलला का होता? काळ आता बदलत आलेला आहे. आज त्या बैलाशी मला कमी जाणवत नाही, कारण माझं बादल, मिल्खा आणि बारका संग्राम ह्याच त्या बैलाचं नाव गाजवत आहेत. आज माझ्या भावाचं नाव आणि माझ्या पत्नीचं नाव हे आज नंबरात आलेलं आहे. पुसेगावच्यापासनं आज कंटिन्यू बैल बोलायला ते पुसेगावच्या मैदानात गेलं का तुम्ही? नाही, मी पुसेगावच्या मैदानात नाही गेलो. कारण पहिली कसं पाहिली सर, मी पुसेगावचं मैदान प्रत्येक अपडेट ही यूट्यूबवर बघितलेली आहे. प्रत्येक सेकंदाची अपडेट ही यूट्यूबवर बघत होतो. ज्यावेळेस गाडी फायनलला पात्र राहिली त्यावेळेस कसं? ज्यावेळेस गाडी फायनल राहिली त्यावेळेस मी पेपरला होतो. माझा स्टाफ सिलेक्शनचा पेपर होता राज्य उत्पादन शोधचा. मी तिथं सेमी पास झाल्यानंतर मी तिथंच होतो. तिथनं मी फायनल पास होतोवर मी तिथंच होतो. मी 5:30 तिथनं जागा सोडली सेमी पास झाल्यानंतर. हां, नंतर मग? नंतर मी तिथनं माझा पुढं प्रवास करून मी फायनल रात्री नंतर पाहिली. आता ही तरुण पिढीची ह्या क्षेत्रात उतरली असंख्य बैल मालकांबरोबर तरुण पिढी. आज यांनी ईर्ष्या केली नाही पाहिजे. आज तरुण पिढी आली, आज ह्याची गाडी पळती मग त्याची मारायची त्याची नाही, ह्या ईर्ष्या झाल्या नाही पाहिजेत. कारण आज कोणाचा काळ कमी काळामध्ये असतो. काळ हा बैलाचा 6 महिने पळत असतो, 2 महिने आराम असतो. आज कोण ना कोण कुठे गाडी मारतच असतो. त्यामुळं आज ह्याची मारली त्याची मारली ह्या गोष्टी अजिबात कोणी केल्या नाही पाहिजे. आज फक्त प्रामाणिकपणे आपण एकमेकांशी बोलून ओळख कशी वाढेल, संवाद कसा निर्मूल, नाती कसे तयार होतील, ह्या गोष्टीने आपण पुढं बोललं पाहिजे. बरोबर. एकमेकांना समजा आज बैल नाही दिला, पाव पुढच्या मैदानात देऊ, परत होईल. जसा बैल पळतोय तसे तुम्ही नियोजन करा. पण कोणालाही सल्ला देऊ नका की बाबा तू झाला आहे हे झाला, ईर्ष्या कोणाशी मारायची ठेवायची नाही या क्षेत्रात. प्रेमाने संवाद केला तर सगळ्या गोष्टी चालू होतील. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? कुशल बोटरे. काय सांगाल धीरज शेटे बांडवलकर यांची जी गाडी पळती महाराष्ट्रामध्ये एक नंबर जबरदस्त नाव आहे, काय सांगाल त्या संदर्भात? ते मामा आहेत आमचे, ते सगळे आमच्याकडे लक्ष त्यांचं असतं. परत बैलांचं कसं काय नियोजन करायचं, काय करायचं सगळं तेच सांगतात आम्हाला. मग तिथून पुढं आम्ही सगळे नियोजन करतो. काय त्या दिवशी गुलाल झाल्यानंतर काय भावना होती, काय तुम्हाला वाटायचं मामांचं? बाबा आज मामांच्या बैलाने एवढा मोठा, ज्यांना 3-4 पिढ्या गेल्या लोकांच्या तरी ते गुलाल भेटत नाही त्या मैदानातला, भेटल्यानंतर कसं वाटत होतं? आता आम्हाला तर कधी वाटलं नव्हतं की आपण राहीन म्हणून पुसेगावला. बर. कारण की 2 वर्ष झालं पहिल्यांदा, म्हणजे मैदानात चालून झाल्यानंतर 2 वर्ष आम्ही ट्राय केला पण काय राहिले नाही. एकदा मागच्या वर्षी आमची गाडी गटाला राहिली होती पण पब्लिकच्या ह्याच्यामुळं गाडी काही दिसली नाही आम्हाला. गाडी राहिलेलीच कळली नाही. आम्ही घरी आल्यानंतर व्हिडिओ बघितला, व्हिडिओ बघितल्यानंतर कळलं की गाडी आपली राहिलेली आहे. पण ह्या वर्षी असं काही झालेलं नाही. आणि आनंद म्हणायचं तर कधी वाटलंच नाही का की राहीन आपण. इथून जाताना आपलं गेलतो आदल्या दिवशी मुक्काम केला पुसेगावमध्ये पाहुण्यांच्या इथं, तिथून उरकलं लवकर आणि आम्ही गेलो. राहिल्यानंतर एवढा आनंद झाला की सांगता येणार नाही. संग्रामची जागा बादल भरून काढतोय का? आत्ता तरी संग्रामची जागा काढतोय भरून. असं बादल काय कमी पडून देत नाही आत्ता सध्या, आणि कधी देणार पण नाही असं वाटतंय आम्हाला. आणि छोटा संग्राम कसा पळतोय आणि 3 नंबरचा संग्राम? छोटा संग्राम पळतोय आत्ता 1 नंबरमध्ये, म्हणजे नाही का 1 नंबर नाही म्हणता यायचं पण त्यात 2 नंबरमध्ये तरी पळतोयच आपला. त्याचं काय झालं आहे थोडंसं पैरे वाचून हे नियोजन होत नाही त्याचं थोडं, कारण की आत्ता बादल पळतोय त्यामुळं त्याचं नियोजन होत नाही. ज्यावेळेस तो दुःखद प्रसंग घडला त्यावेळेस मामांची परिस्थिती कशी होती? तुम्ही जवळनं तुम्ही अनुभवलं त्यांना, काय सांगाल त्या संदर्भात? त्यांचं सांगायचं तर त्यांना काय कळतच नव्हतं, म्हणजे नाही का की काय करावं काय नाही. तर कारण की आमचा सगळ्यांचा लाडका तो संग्रामच होता, त्यानंतर बादल आहेच आपला. पण सगळ्यात जुना बैल म्हणाय गेलं तर संग्राम, त्यामुळं ग्रुप सगळा तुटलेलाच होता. शरीर क्षेत्र सोडायच्याच मार्ग होती सगळे. पण थोडस आम्ही बसलो चर्चा केली काय करायचं नाही का, तर मग तिथून ठरलं थोडंसं एक मैदान करू. ते मोरगावचं मैदान झालं. तिथं मैदानात जाताना पोरं आपल्याबरोबर 25-30 पोरं कंटिन्यू असायची, तर त्या मैदानात पोरं 7-8 पोरं होती. त्यानंतर ना थोडंसं संध्याकाळी आलो मैदानाने, थोडंसं बसलो बोललो, मग ती चालू ठेवायचं शर्यतीच क्षेत्र चालू ठेवू असं झालं बोलणं.
थोडस, त्यामुळं ती आता चालू आहे, चालू ठेवलं, चालू आहे आता. हो चालतंय, धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं दादा? विकास अरुण बांडवलकर. काय सांगाल आपल्या बादलनी पुसेगावचा एवढा मोठा गुलालाचा किताब पटकावलाय, पुसेगावच्या मैदानात राहणं सोपं नाही, कसा आनंद होता तुमच्या टीमनी, कसा साधला? मला एक नंबरच वाटलं, जे बैलगाडी क्षेत्रातील जे प्रत्येकाची या इच्छा असते की पुसेगावला एकदा तरी गुलाल करायचा, तो गुलाल झाला आणि आम्हाला एवढा आनंद झाला की त्याला हीच नाही, लिमिटच नाही म्हणजे, अनलिमिट आनंद झाला. आम्ही लय उड्या विड्या मारले व्यवस्थित, लय आनंद घेतला. प्रत्येकाची इच्छा असते नाही का, एकदा तरी ह्या क्षेत्रात आल्यानंतर पुसेगावच्या एकदा तरी गुलाल झाला पाहिजे. तसं आमच्या नशीब चांगलं, ग्रुपचं सगळ्यांनी योगदान चांगलं, सगळं लवकर गुलाल झाला तसा आमचा. बऱ्याच जणांच्या पहिरे करताना कशी काय अडचण वगैरे काय येते का? पहिरेची अडचण आम्हाला भरपूर आली बरं का सुरुवातीला, पहिले आमची घरचीच गाडी पळायची, त्यामुळे आता त्यावेळेस आमची सगळी बारकीच पोर होती, सगळीच पोर, आमच्यात मोठं कोण नव्हतं, त्यामुळे आमचे ही घरची गाडी पळायची, त्यामुळे आम्ही कोणाला बैल मी त्यावेळेस दिला नाही, काय नाही झालं. आणि नंतर आमचं बैल हे झाल्यानंतर आम्ही फोन बिन केले ना बैलाला, तर जे ते म्हणायचं त्यावेळेस आम्हाला बैल नाही दिला, हे नाही दिलं तुम्ही, पण त्यावेळेस आमचं म्हणजे हेच नव्हतं एवढं, आम्हाला त्यातली माहितीच नव्हती. आता आता माहिती झाले, आता मी आम्ही दोन नंबरच बैल घालून पुसेगावला राहिलोय. बरोबर. तसं मी एक नंबरचा बैल नव्हता, ते बैल काही नावा बिवत नव्हता, पण एक आम्ही सगळे ग्रुपशी चर्चा करून ते बैल नाव झालं की आता दोघांचं बादल झालं, कसं नाव झालं झालं काय. त्याच्यानंतर गुलालात राहिल्यानंतर काय लोकांची प्रतिक्रिया? अधुकर म्हणले पहिऱ्याला असं असं काय. गुलालात राहिल्यानंतर आता एवढे फोन येतात की लय फोन येतात, पण आता काय होतं जे पळणार आहे आपल्या लेवलचं बघूनच आपण पण पहिरे करणार नाही का आता. बरोबर. ज्या ते बैल पळतो त्याच स्पीडचा बैल घालूनच हे करणार. बरोबर. कारण काय होतं खाली आलं की परत पहिऱ्याला प्रॉब्लेम येतो. बरोबर. आता हे नियोजन वगैरे कोण कसं करतं? किती टीम आहे तुमची? पोरं किती? पोरं सगळेच असतात आता, हे आमची 20-25 पोरं आहेत, फक्त आता नियोजन आमचा बाचाबी करतो, आप्पा बिप्पा मी ड्रायव्हर सगळ्यांची चर्चा होती, एक बैल कोणी सुचवला की बाबा चालेल का आपल्याला, त्याचा पळ कसा काय कसं बघून सगळं शूटिंग बघून सगळे मग ग्रुपमध्ये ठरवतो आम्ही, धीरज सेटून आम्ही ठरवतो मग काय करायचं काय. बादल कुणाबरोबर पळलेला तुम्हाला, कुणाची जोडी चांगली पळते बादलची, कुणाबरोबर पळलेला आवडेल तुम्हाला भविष्यात? भविष्यात आता आम्हाला मथुरभर बी पळलेला आवडेल. ही मुलाखत तुमची बैलगाडी मालक बघणार आहेत, निश्चित तुम्हाला प्रतिसाद भेटणार आहे. अजून कोणाबरोबर इच्छा आहे? हा अजून चांगले चांगले बैल, दोन नंबर मध्ये चांगला पाळणारा बैल, सर्वसामान्य शेतकऱ्याचा गरीबाचा बैल चालेल ना आम्हाला. आम्ही तसं बी करतो ना, जे पळ बघून येणार त्यांना बी बैल देतो, नाही म्हणत नाही कोणाला, फक्त आता थोडस आता काय झाले आता सगळ्यांचे फोन येतात, पण आता नाराज बी नाही करत आम्ही, फक्त थोडं थांबा म्हणतो. एक चार मैदान नियोजन झालेलं आहे आपलं, पुढल्या मैदानात पळू असं सांगतो. त्याच्या बादलला पळवताना आता फार त्रास झाला असेल तुम्हाला पहिरे करताना. हा वायदीला फेस करावं लागलं का तुम्हाला? वायदी भरपूर जण मागते आहेत, पण आम्ही नाही वायदी देत बी नाही आणि आम्ही घेत बी नाही वायदी. आम्ही काय करतो मग दोन नंबरचा बैल घालून आपलं गाडी मारायचं बघायचं आणि त्यानंतर पहिरे होतात ऑटोमॅटिक, नाही का घासाघास जरी केली तरी पहिरे ऑटोमॅटिक फोन ऑटोमॅटिक होते. संग्रामची उन्हीव जाणवती का? भरपूर उन्हीव आणत, त्या बैलासारखा बैलच होणे नाही परत. ते आमच्या म्हणजे या क्षेत्रात आहे ना देवच, त्याच्यापासूनच आम्हाला सगळ्यांनी म्हणजे हे केलेलं आहे पोरांना सगळ्या, त्यातूनच लक्ष्मीच म्हणजे त्यानेच सुरुवात केली सगळ्यांची ओळख ह्या क्षेत्रात आणलंच त्या बैलाने. त्या बैलासारखं मी बैलच नाही, एकदम शहाणा बैल सुट्टीला आला त्याला. बरोबर. घरच्याच गायचा बैल होता, त्या घरच्या गायचा घडावला आहे, आपण मी त्या क्षेत्रात नवीन असून आपण एवढं घडावलं आणि डायरेक्ट आम्हाला म्हणजे लय लवकर त्यांनी मोठं नाव केलं नाही का बैलांनी, आणि त्याच बैलांनी सगळी बैल शिकवली नंतरची म्हणजे त्याचे सगळेच हे आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव काय दादा? प्रतीक तानाजी गोपणे. काय तुमच्याकडे दोन्ही संग्राम आणि बादलचं कसं काय नियोजन काय करता तुम्ही सगळं? ते बैल मला मारतच नाहीत पहिल्यापासून. कुठला बादल संग्राम? बादल संग्राम कुठलाच मारित नाही, तेव्हा मीच धरतो. बर. मैदानावर गेलं तरी मीच धरतो. सुट्टीची जबाबदारी कोणाकडे? मीच करतो. बर. कसा आहे सुट्टीला बादल? कसा आहे? काय नाही, शांत आहे. संग्राम? ते बी शांत आहे, एका हातावर सुट्टत बैल. आणि तीन नंबरचा संग्राम? ते थोडं देतो आहे तारास खाली, पण नंतर धरल्यावर थांबतो, काय नाही एवढं. सगळ्या सुट्टीला एक नंबर जोडी बादल बरोबरची कुठली? संग्राम बादलचीच, तीच गाडी. मांडा बी शानी होती आणि निघायला बी अशी बाहेर नाही काय नाही, उडी बी त्यांची सरळ होती. पुसेगावला होता का तुम्ही? होतो की फायनल मागणं आलतो. फायनल गाडी सुटताना कशी होती? नाही सरळ सुटलेली, थोडं ते बैल थोडा हातात राहिलेलं त्यांचा हरण्या, आपला बैल गेलता निघून खालण्याच. बर. त्यामुळे गाडी कशी पळाली? गाडी चांगली पळली. बरं, आता ह्याचं नियोजन कसं, किती दिवसाला धुता, मैदानात न्यायचं म्हणलं अधुकर, कसं काय असतं नियोजन सगळं? मैदानात गेलं आपण आदल्या दिवशी धुतो बैल, जर लांब असलं तर मग आदल्या दिवशी उतरतो, कोणाच्या तरी गोट्यावर जायचं नाही तर अलीकडे उतरायचं मैदानाच्या. बैल बी लांब ताटतो.
कसं आहे, कसं आता गरम पाणी कोमट पाणी कसं धुता? गरम पाणीने धुतो. तिन्ही ऋतू मध्ये का? हा, तिन्ही उन्हाळा पावसाळा. हा, गरम पाणीने. आणि मैदानावर गुलाल करून आल्यानंतर कसं असतं, काय खासियत येते? मैदानावर घरी आल्यावर पहिले खायला लागतं, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला गरम पाण्याने शेकतो आम्ही पहिला. बर, थोडं का पाय बी लांबणं गाडीत असल्यामुळे भरते, त्यामुळे त्याला शेकतो गरम पाण्याने. त्याचा मैदानावर जाताना किंवा मैदानावर येताना काय तुम्हाला स्वभाव माहीत झाला असेल की गुलाल करायचा असल्यावर कसा असतो तो? ते गुलाल करायचा असाय, थोडी मस्ती घालतो मैदानावर बिदानावर, असं थांबत नाही म्हणून कोणालाच. बर बर, त्यामुळं तेच होत, ओळखून जायचं. हा, ओळखून जायचं की आज ते राहणार फायनलला. बर बर, किती वेळा का सारखीच मस्ती करतोय आता एवढ्यात? एवढ्यात तर करतोय, सारखीच मस्ती असते, बाहेर काढला तरी उड्या बिड्या मारतो आता. मग गुलाल तुम्हाला आहे आता वर्षभरी? हा. बर, आणि एखाद्या वेळेस किरकोळ करकोळ काय दुखापत झाली तर कशी काळजी घेता, कसं समजतं त्याचं? नाही मग आम्ही बैलच काढत नाही बाहेर, ज्यावेळेस नीट होईल पूर्णपणे त्याच वेळेस बाहेर काढायचा. तुला बादल बरोबर पळालेली कुठली जोडी, कुठली जोडी एक नंबर वाटते पळालेली? आत्ता मी हरण्या बी चांगलाच पळतो आणि ठाकूर बरोबर बी चांगलीच गाडी पळती. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? प्रसाद डागारे. काय सांगाल, कसं त्या दिवशी पुसेगावला कसं होतं वातावरण, तुम्ही काय काम करता ते पहिलं बादलचं सांगा, पुसेगावमध्ये वातावरण कसं होतं ते सांगा. बादलला धरायचं काम करतो. हा, म्हणजे कुठं असता? पळून आलं की नंतर मी धरतो बैल. होय, जबाबदारी माझ्याकडे असते. म्हणजे पुढं धरायची? हा. पुढं धरताना काय अडचणी येतात? काय नाही अडचणी येत, नाही एकदम शहाणा बैल. पुढे फक्त आंगावर जायचं नाही, मागून धरायचं. आंगाव गेलं तर उचलतो. उचलतो. किती पळायला लागतं गाडीच्या मागं निकाल? नाही लागत, एक 100 पडायचे 50 पडायचे आज गाडी आवती. रिस्की काम आहे का धरायचं? रिस्की तर आहे, थोडं असतं रिस्की आहे. पण बादल ओळखत असेल तुम्हाला? ओळखतो लगेच. बादल 3-2 नंबरचा संग्राम, 3 नंबरचा, सगळे बैल ओळखतात. त्याच्यामुळे थांबतात का? सगळे थांबतात लगेच. स्पीड कसं असतं गाडीचं सुटताना, खालनं सुट्टीपासून निकालापर्यंत? सट्टीपासून स्पीड लावलं एक स्पीड राहतं. हां, दोंडाला तर विषयच नाही, निकाल घ्यायला म्हणजे घेणारच. बादल कुठली गाडी सगळ्यात जास्त स्पीडची बघितली? बादलचा जोडीदार कुठला आवडतो तुला? आमचा घरचा बैलच, दुसरा कुठला नाही. दुसरा कुठला? तेच बघितलं का? तेच बघितलं. आठवण येते करते खूप. त्या दिवशी कसं वाटलं मैदानात? हां, कोणते? पुसेगावच्या? हां, पुसेगावच्या. आलती का आठवण? आलती खूप. पण मी होतो मैदानात. हां, मी घरी होतो. घरी होता का? हो. मग आता पुढच्या मैदानात कुठल्या कसं काय नियोजन? आता पुढच्या मैदानात 27 तारखेला आहे. 27 तारखेला आहे का मग तू? हो. बर, चालतंय, शुभ, धन्यवाद. मित्र, नाव काय तुझं? योगेश महांगरे. तुझ्याकडे काय नियोजन आहे बादलचं, कसं काय? बैल धरा असतो. बैल धरायला खाली का? हां. बैल खाली धरायला कसं आहे? बैल काय नाही, शांत आहे. बैल धरा शांत आहे एकदम. गाडी कुणाची जोड, कुणाचं बादल कुणाच्या जोडीला असल्यावर एकदम व्यवस्थित सुटतो? बादल मोठ्या बैला बरोच, आमच्या घरच्या बैला बरेच. एकदम एकदम, म्हणजे आपला जुना संग्राम. जुना संग्राम, त्या बरेच शांत सुटायचं. आता तुझ्याकडे दुसरी काय सोशल मीडियाची काय जबाबदारी का? स्वरज चव्हाण मी आणि अनिकेत चव्हाण इंस्टाची आय डी. इंस्टाची आय डी चालवतो का तू? काय इंस्टाची आय डी काय? संग्राम बादल रूप सासवड. बरोबर. ज्यावेळेस एक दुःखद प्रसंग घडला तुमच्यामध्ये, त्यावेळेस लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या, सोशल मीडियावर कसं होतं? लोक काय, लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? कसं 2000 जण लावला होती, बऱ्याच जणांचे असं नाही का, आयोजकांच्या चुकीमुळे बैल गेलाय सांगायचं. म्हणजे ह्याच्यावरती चर्चा झाली? हा, चर्चा झाली. कसं काय रिस्पॉन्स कसा मिळतो? आता त्या जुना फोटो संग्रामचा टाकला, आत्ताचा गुलालाचा फोटो टाकल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय असतात, कमेंट काय असतात? आत्ता पुसेगावचंच मैदान झालं तर बादल राहिला पुसेगावला, तर सगळ्यांचे कमेंट होते की मोठ्या भावाचं स्वप्न बारक्या भावाने पूर्ण केलं. बरोबर आहे. कसं वाटलं तुम्हाला? लय आनंद झाला, पण बैलाची कमी भासली. बरोबर आहे, बैलाची कमी. या क्षेत्रात संयम बाळगला पाहिजे. नितीन आभाशावळे नाही का आत्ता, ते संयमी खेळतात. कुठं निकाल नाही दिला तर निघून येतात, पण त्यांच्यानंतर युवा पिढीत संयम आणि सत्याने खेळणारा माणूस म्हणजे पहिला धीरज शेठ बांडोल. धीरज शेठ, आता तुमच्या डाऊन जे काय पहिले त्यांची ओळख करून दे. ह्यो बादल. हो. तमिळनाडूची खरेदी? तमिळनाडूची खरेदी. आणि आता हा ह्यो संग्राम, छोटा संग्राम आहे, घरच्या गायचा आहे भाऊ. ह्यो मिल्खा, मिल्खावर उपसंग्राम, 3 नंबरचा. शिव पण त्याच गायचा? हो, त्याच गायचा घरच्या. संग्राम, हो दाखवतो ना. दादा, संग्रामची आई कुठली? हो, काही संग्रामची आई बगळी. बगळी नाव आहे? हो.
मित्रांनो, ही संग्रामची आई आहे बगळी म्हणतात. हो, मोठा संग्राम, दोन नंबरचा संग्राम आणि तीन नंबरचा संग्राम हिजा स्पोर्ट. हो, हिजा स्पोर्ट. तिचं नाव काय? हिचं नाव हरणी. हरणी. हो. आणि ती तिचं नाव नाही ठेवलेलं. हो, तीन नंबरची. आता ती दुसरं वैशिष्ट्य आम्हाला तिन्ही संग्रामला तयार करणारी गोडी कुठली ती दाखवायची. दादा, म्हणजे तिन्ही संग्रामला तयार करण्याची. हो, तिन्ही संग्राम याच्याबरोबर पळाले. बादल सुद्धा याच्याबरोबर बारीकपणे पळालेला आहे. कुठली खरेदी काय? ही खरेदी आपण उदय शेट पोमन नाही का पिपळ्याची, त्यांच्याकडून आपण घेतलेली. त्यांनी दिली आपल्याला. पळायला रनिंग लागेल काय? एक नंबर पळती गोडी. आणि बाहेर जाऊन देत नाही वासरांना बाहेर. हा, भरपूर वासरांना. आता गोडीसाठी भरपूर जणांचा फोन येतात मला. आपला तडावळ्याचा बल्मा सुद्धा याच्याबरोबर पळालेला आहे. हो, सासवडचा बल्मा आहे ना, सचिन दादा जगताप, ते सुद्धा याच्याबरोबर पळालाय. भरपूर आता वासर बी येतात भरपूर. आपण येतात फेरायला भरपूर जण. हो, देतो आपण तशीच. अजून दुसरी गोडी कुठली? ही काही एक पांढरी गोडी आहे. तिचं नाव नाही ठेवलेलं. ठीक आहे, ही एक गोडी. ही बी चांगली गोडी आता. हो बघा मित्रांनो, इतके म्हणजे बैल पळत असतात, त्याच्या मागचं आपण सगळं दाखवलं पाहिजे. त्याची आई असेल तर उपलब्ध आपल्याकडे, त्याचं सगळं कंटेंट असेल तर खरंच प्रत्येक मुलाखतीमध्ये प्रत्येक युट्यूबरने असं दाखवायला हवं. गोडी असेल किंवा त्याच्या मागं काम करणारी सगळी जी ही असतात, बैल पळतो म्हणजे बैलाची अशा मागं पण आणखी असंख्य हात असतात, ते उजेडात आणलेच पाहिजे. धन्यवाद दादा. हो, धन्यवाद.